नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले तर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित प्रावीण्य परीक्षा इयत्ता आठवी दोन हजार अठरा सालची नमुना प्रश्नपत्रिका सुरळीत आहोत प्रश्न पहिला पूर्ण आपण केलेला आहे वीस गुणांचा अचूक पर्याय निवडा या सदराखाली प्रश्न दुसरा ए विस्तार खरा एक्सपान कंसामध्ये दोन एम अधिक पाच एन कंसाचा वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्गचा विस्तार आहे पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराई दुप्पट दोन ए बी अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग बी वर्ग अशाच अनुषंगानं दोन यम पहिलं पद आहे दोन यम पहिल्या पदाचं वर्ग अधिक दोन गुणिले पहिले पद दोन यम गुणले दुसरे पद पाच यन अधिक दुसऱ्या पदाचं वर्ग पाच यन कंसाचा वर्ग दोन गुणले पहिले पद गुणले दुसरे पद दोन यम कंसाचा वर्ग दोनचा चार यमचा यम वर्ग अधिक बेदुनी चार पाचोक वीस यम एन दोन दोन यम गुनिले पाच एन वीस एम एन अधिक पाच एन कंसात वर्ग पंचवीस एन वर्ग प्रश्न दुसरा बी उप्रश्न आहे समीकरण सोडवा स्वाल्व द इक्वेशन पाच कंसात एक्स वजा आठ बरोबर दोन कंसात एक्स वजा पाच या ठिकाणी पाच या अंकानं या संख्येनं एक स आणि वजा आठला गुणायचा आहे म्हणजे कौन सोडवायची क्रिया करायची आहे कंसातल्या बाहेरच्या पदनातल्या प्रत्येक पदाला गुणायचं इथंही पाच एक स पाच एक स वजा पाच आठ चाळीस आठपंचे पंचेचाळीस बरोबर दोन गुणले स दोन एक स वजा बे पंचे दहा स्वरूप पद डाव्या बाजूला घ्यायची डाव्या बाजूला पाच एक स पूर्वीचं आहे दोन एक स उजवीकडचा डावीकडे घेतल्यानंतर वजा दोन एक स पाच एक स वजा दोन एक स वजा दहा हा उजवीकडचा अंक आहे आणि वजा चाळीस हा डावीकडचा अंक उजवीड गेल्यानंतर अधिक चाळीस पाच एक्समधून दोन एक्स गेले उरले तीन एक्स वजा दहा अधिक चाळीस चाळीसमधून भागले तीस उरले एक वजा आणि एक आधी अधिक असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आलेल्या वजा बकेला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं म्हणून चाळीस वजा दहा तीस तीन एक्सबरोबर तीस तीन गुणिले आहेत दोन्ही बाजूला तीनने भागून इथं तीनला तीन, तीन जातोय तीसला तीन भागले तीन दहा तीस हा तीन गुणिले आहे पलीट गेल्यानंतर एक्सची किंमत काढताना हा तीन गुणिलेचा पलीड जाऊन भागीला होणार आहे तीन दहा तीस म्हणून एक्शेची किंमत एक स बरोबर दहा ओके त्यानंतर सी उपप्रश्न आहे सोबतच्या आकृतीत ए अधिक बी या ठिकाणी बाह्य कोण ए सी आणि बी हे बाह्य कोण आहेत एक्स वाय झेड हे अंतर कोण आहेत ए अधिक बी दोनशे सदुसष्ट दिलेला आहे ह्या ए आणि बी या दोन बाह्य कोणांची बेरीज बी अधिक सी बी आणि सी या दोन बाह्य कोणांची बेरीज दोनशे तेवीस येईल आहे अशा परिस्थितीमध्ये ए बी सी एक्स वाय झेड यांच्या किमती काढायच्या आहेत इन फिगर ए प्लस बी ज इक्वल टू टू हंड्रेड सिक्स्टी सेवन बी प्लस सी इक्वल टू टू हंड्रेड ट्वेंटी थ्री देन फाइंड द व्हॅल्यूज ए बी सी एक्स वाय अँड झेड या ठिकाणी एक् अधिक ए हे रेषीय जोडीतील कोण आहे त्यांची बेरीज एकशे ऐंशी पहा कशी वाटचाल करावी वा लागते उदाहरण सोडत असताना त्याच पद्धतीने बी अधिक वाय एकशे ऐंशी रेषीय जोडीतील कोण तसे झेड अधिक सी बेरीज रेषीय जोडीतील कोण आहे ते एकशे ऐंशी बेरीज आहे ओके त्यानंतर या ठिकाणी ह्या सर्वांची बेरीज एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी तीन वेळा आहे मात्र डायोबजला डाहाबूच्या पदांची बेरीज एक स अधिक हे अधिक बी अधिक वाय अधिक झेड अधिक एक स बरोबर एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी या ठिकाणी एकशे ऐंशी तीन वाय अठरा ते एक चौपन्न पाचशे चाळीस या ठिकाणी एक स अधिक वाय अधिक झेड हे अल्फाबेटनं जवळ घेतलेले आहेत अधिक ए अधिक बे अधिक सी डाहाबूजला जे आहेत तेच फक्त आल्फाबेटने एकत्रित केले आहेत या ठिकाणी या ठिकाणी X एक अधिक वा वाय अधिक झेड त्रिकोणाचे अंतरकोण आहेत त्रिकोणाच्या अंतरकोणांची बेरीज एकशे ऐंशी म्हणून एकशे अधिक वाय अधिक झेड एकशे ऐंशी आणि अधिक ए अधिक बी या ठिकाणी बेरीज दोनशे सदुसष्ट दिलेले आहे दोनशे सदुसष्ट एकशे ऐंशी अधिक दोनशे सदुसष्ट अधिक सी हा सहज निघतोय आता एकशे ऐंशी आणि सदुसष्ट हे परी तुझ्या बाजूला त्यामुळे पाचशे चाळीस पहिला आहे त्यानंतर अधिक एकशेऐंशी पहिला वजा एकशेऐंशी आणि दोनशे सदुसष्ट अधिक पल्लीजाण वजा दोनशे सदुसष्ट पाचशे चाळीसमधून या ठिकाणी एकशे ऐंशी वजा केले आठ म्हणून शून्य गेले पाचशे चाळीसमधून एकशे ऐंशी गेले शून्य तसं चौदा म्हणून आठ गेले उरले सहा पाचमधून हातच्या घेतला आहे तर दोन गेले तीन तीनशे साठमधून या ठिकाणी दोनशे सदुसष्ट वजा करायच्या आहेत तीनशे साठ वजा दोनशे सदुसष्ट दहामधून सात गेले उरले तीन हातच्या दिला इथं सोळामधून एक सात गेले उरले नऊ आणि हाच्या दिला तीन तीन गेले शून्य म्हणजे त्र्याण्णव सीची किंमत त्र्याण्णव मिळालेली आहे मग या ठिकाणी बी अधिक सी बरोबर या ठिकाणी दोनशे तेवीस दिलेला आहे सीची किंमत त्र्याण्णव मिळालेली आहे त्यामुळं बी अधिक सी बरोबर दोनशे तेवीस सी हा त्र्याण्णव दोनशे तेवीसमधून त्र्याण्णव वजा कराव्या लागणार आहेत अधिक सी पलट गेला म्हणजेच वजा सी म्हणजेच वजा दोनशे त्र्याण्णव दोनशे तीनमधून दोनशे तेवीसमधून त्र्याण्णव गेले तीन मुझे तीन गेले शून्य आणि बावीसमधून नऊ गेले तेरा म्हणजे बीची किंमत एकशे तीस सीची किंमत त्र्याण्णव मिळाली आहे त्याच पद्धतीने ए अधिक बी या ठिकाणी दोनशे सदुसष्ट दिलेल्या आहेत ए अधिक बी दोनशे सदुसष्ट बीची किंमत एकशे तीस मिळालेली आहे दोनशे सदुसष्टमधून एकशे तीस वजा केल्यानंतर याची किंमत मिळणार आहे सात सातमधून शून्य गेले सात सव्वीसमधून तेरा गेले उरले तेरा म्हणजे सहा सहामधून तीन गेले तीन दोनमध्ये गेला एक एच किंमत एकशे सदतीस बीच किंमधे एकशे तीस आणि सी ची किंमत त्र्याण्णव ओके त्यानंतर एक साधी के बरोबर एकशे ऐंशी रेशी टोटल कोण आहेत एक्सची किंमत या ठिकाणी एची किंमत या ठिकाणी एकशे ऐंशी आपण या ठिकाणी एकशे सदतीस एची किंमत मिळालेली आहे ती तर ठेवायची आहे एक साधी के बरोबर एकशे ऐंशी एक्स अधिक एकशे सदतीस बरोबर एकशे ऐंशी एकशे ऐंशीतने एकशे सदतीस वजा केल्यानंतर या ठिकाणी दहामधून सात गेले उरले तीन या ठिकाणी हातच्या दिला तेराने एक चौदा अठरामधून चौदा गेले उरले चार त्रेचाळीस एक स बरोबर त्रेचाळीस त्यानंतर वाय अधिक बी बरोबर एकशे ऐंशी रेशी जोडीतले कोण आहेत त्यामुळे या ठिकाणी आत्ताच आपण बीच किंमत काढलेली आहे एकशे तीस एकशे ऐंशी म्हणून एकशे तीस गेले पन्नास आणि बरोबर एकशे ऐंशी सीची किंमत आपण काढलेली आहे या ठिकाणी त्र्याण्णव वजा त्र्याण्णव एकशे ऐंशी वजा त्र्याण्णव झेडा दीक्षी सीची किंमत त्र्याण्णव एकशे ऐंशीतून वजा केल्यानंतर दहामधून तीन गेले सात उरले हाच्या आधीला एक दहा अठरामधून दहा गेले उरले आठ सत्याऐंशी ओके या ठिकाणी एची किंमत एकशे सदतीस बीची किंमत एकशे तीस सीची किंमत त्र्याण्णव या ठिकाणी ची किंमत त्रेचाळीस वायची किंमत पन्नास आणि झेडची किंमत सत्त्याऐंशी अंश आहेत सगळे ओके त्यानंतर प्रश्न तिसरा ए अवयवपाडा फॅक्टोराईज बारा एक्स एक वर्ग वजा चौदा एक्स वाय वजा सहा वाय वर्ग या ठिकाणी बारा एक्स वर्ग सहगुणक एक्स वर्गचा बारा आहे वाय वर्गचा सगुणक या ठिकाणी सहा आहे या ठिकाणी ही वर्गीय राशी याचे अवयव पाडताना वर्गपदांचे सगुण पहिला आणि शेवट वर्गपदा सगुण बारा आहे तर वजा सहा हे वर्गपदा सगुण वर्गचा वजा बहात्तर गुणाकाराला वजा बहात्तरचे दोन अवयव असे पाडायचे मधल्या पदाशी सांगण घालायचे वजा चौदा बरोबर त्यामुळे वजा चौदा त्या अवयवांचा फरक आला पाहिजे आणि गुणाकार वजा बहात्तर राहिला पाहिजे अशा पद्धतीनं दोनच अवयव आहेत अठरा गुणले चार अठरा चौक बहात्तर आणि अठरा ते चारचा फरक चार चौदा येतोय वजा चौदा येण्यासाठी मोठ्या संख्येला चिन्ह वजा देणं गरजेचं आहे म्हणून वजा अठरा आणि अधिक चार या ठिकाणी बारा एक वर्ग तसंच तस 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 वजा सहा वर्ग तसंच पहिल्याने शेवटचं पट वजा मधल्या पदासाठी वजा चौदा एक सय ऐवजी अर्थ न बदलता वजा अठरा एक सय अधिक चार एक सय लिहिलेले आहेत एकूण तीन पदं होती मधल्या पदाची फोड केल्यामुळे चार पदं मिळालेली आहेत बारा एक सर्ग वजा अठरा एक मधून सामायिक बारा आणि अठराचा मसावी सहा आणि एक्स वर्ग आणि एक्स वाय मधला सामायिक एक्स निघतो म्हणजे एकूण सा एक्स सामायिक निघाला बारा एक्स वाय बारा एक्स वर्गमधून सहा एक अवयव बाहेर हो काढला तर साई दोन्ही आणि एक एक सात राहिला दोन एक स अठराला या सण भागलं साई तिरक एक्स बाहेर काढलेलं आहे वजा तीन वाय दोन एक्स वजा तीन वाय याला दोन सहा एक्स न गुंडल्या तर हीच दोन पदे मिळतात दोन एक्स वजा तीन वाय अशा समीकरणामध्ये अशा राशीमध्ये दुसरा कंशी तर हाच असतो दोन एक्स वजा तीन वाय हा जो दोन एक्स आहे त्या तिसऱ्या पदातून हा बाहेर सामायिक आलेला दोन वाय आ दोन एक्स चार एक्स वाय म्हणून आत गेलेला आहे तो त्यामुळे बे दोन्ही आणि वाय बाहेर राहिलेला दोन वाय सामायिक बाहेर निघालेला आहे दोन वाय गुणले दोन एक्स चार एक्स वाय या दोघांचा गुन्हागार या दोघांना यानं गुणलं तर हीच पदं मिळतात दोन सामायिक कंश मिळाले दोन एक्स वजा तीन वाय या दोन सामायिक कंसाबद्दल एक कंश आणि बाहेरची पदं कंसाच्या बाहेरची पदं सा एक्स आणि ताधिक दोन वाई दुसऱ्या कंसामध्ये दोन एक स वजा तीन वाय एका कंसात दुसऱ्या कंसात सहा एक साधिक दोन वाय याचेही अवयव आहेच बी त्यातला प्रश्न तिसऱ्यातला बी सरळ द्या सिम्प्लिफाय दोन कंसात चार सा एक साधिक आठ एक सर्ग अधिक तीन वजा तीन कंसात एक वर्ग वजा सहा एक साधिक सात या ठिकाणी दोन दोननं कंसाच्या बाहेरच्या पदना आतल्या प्रत्येक पदाला म्हणायचं न चार एकला उंडलं आठ एक स बेचोकाठ बॅटरी सोळा एक वर्ग आणि अधिक बेत सहा एक वर्गला वजा तीन वजा तीन एक वर्ग वजा वजा अधिक तीन सांग अठरा एक अधिक सात गुणले वजा तीन तीन असत एकवीस वजा एकवीस या ठिकाणी आठ एक अधिक सोळा एक सर्ग वर्ग पद अगोदर सोळा एक वर्ग त्यानंतर हे वजा तीन एक सर्ग स्वरूप पद जवळ घेतलेले आहेत आणि अधिक आठ एक अधिक अठरा एक स स्वरूप पद जवळ घेतलेली आहे ती पायरी आहे अधिक सहा वजा एकवीस सोळा एक सर्गामधून तीन एक सर्ग तीन एक सर्ग गेले तेरा एक वर्ग आणि अधिक अठरा एक साधिक सहा एक सधिक आठ एक दोन्ही अधिक आहे त्यामुळे अठरा आणि आठ सव्वीस एक सजा आहे एकवीस अधिक सहा एकवीस मोठी संख्या आहे लहान सहा संख्या एक अधिक आणि एक वजा आहे एकवीस म्हणून सहा गेले पंधरा मोठ्या संख्येचे न वजा पंधरा तेरा एक वर्ग अधिक सव्वीस एक वजा पंधरा हे सर्वरूप आहे याचं त्यानंतर सी उपप्रश्न तिसऱ्यातला सी उपप्रश्न एका वर्तुळाचा वर्तु व्यास चौदा सेमी आहे केंद्रापासून जिवेवर जिवेच्या अंतराळ सेमी आहे तर जिवेची लांबी काढा द डायमीटर ऑफ ए सर्कल इज थर्टी फोर सेंटीमीटर द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज एट सेंटीमीटर फाईन द लेंथ ऑफ द कॉर्ड या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवे दुभागतो या ठिकाणी वर्तुळ केंद्रापासून जिवेचा अंतराळ सीमे जिवेची लांबी काढायची आहे वर्तुळ वर्तुळाचा व्यास चौतीस सेंटीमीटर दिला आहे त्यामुळं याचा याची त्रिजा आहे व्यासाचे निंपट सतरा सेंटीमीटर ओ एम ह्या जिवेचे ए बी जीवाय वर्तुळ केंद्रापासून आठ सेंटीमीटर अंतरावर आहे वर्तुळ केंद्रातून हा जीवटकला ओयम लंब आहे त्यामुळं ओ एम ए हा काटकोण आहे पायथगोरचं प्रमेय वापरून या ठिकाणी कर्णाच्या वर्गातून काटकोण गणना दोन बाजूपैकी एक बाजू आठ दिल्या त्यामुळे सतरा म्हणून आठ वर्ग वजा करावं लागणार आहे सतराचा वर्ग बरोबर दोनशे एकोणनव्वद आठचा वर्ग चौसष्ट दोनशे एकोणनव्वद मधनं चौसष्ट वजाबाकी दोनशे पंचवीस येते या ठिकाणी ए एम वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस आणि एम वर्गचं वर्ग म्हणजे ए एम आणि दोनशे पंचवीसचा पंधरा वर्तुळ केंद्रातून टाकलं जिव दुबागतो एम आणि एम बी लांबी समान आहे एम ची लांबी पंच पंधरा मिळालेली आहे त्यामुळे ए बी त्याची दुप्पट तीस अशा पद्धतीनं तीस सेंटीमीटर जिवेची लांबी सविस्तर या ठिकाणी सोडवलेलं आहे ओ केंद्र वर्तुळात रेखा ए बी जिवा आहे रेख ओयम हा जेव्हा बीवर लंब आहे व्यास चौतीस सेमी आहे त्रिज्या त्याचे निंपड चौदा सेमी काटकोण त्रिकोण ओ एम ए या काटकोण त्रिकोणामध्ये ओ ए या ठिकाणी कर्ण सतरा सेमी आहे ओयम या ठिकाणी केंद्राचं अंतर केंद्रापासून जीवेचं अंतर आठ सेमी त्रिकोण ए यम ओ या काटकोण त्रिकोणात पायथ्याकोर्च्या प्रवेशानुसार ओ ए वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ए एम वर्ग अधिक ओ एम वर्ग ओ ए सतरा वर्ग बरोबर एम वर्ग अधिक ओ एम आठ आहे आठ वर्ग दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग बरोबर एम वर्ग अधिक चौसष्ट आठचा वर्ग आहे एम वर्ग दोनशे एकोणनव्वदमधून चौसष्ट वजा करावा लागणार आहे डावीकडं आला अधिक चौसष्ट दोनशे एकोणनव्वद वजा चौसष्ट बरोबर एम वर्ग दोनशे एकोणनव्वदमधून चौसष्ट गेले नऊमधून चार गेले उरले पाच त्यानंतर या ठिकाणी अठ्ठावीसमधून या ठिकाणी सहा अठ्ठावीस म्हणून सांगले बावीस उरले म्हणजे ए एम वर्ग दोनशे पंचवीस वर्गमुळे ए एम वर्गचे एम दोनशे पंचवीसचं पंधरा जिवा ए बी जिवा ए बीची लांबी ए एमचं दुप्पट आहे कारण वर्तुळ केंद्रातून जेव्हा टाकल लांब जिव्हाळी दुबागतो म्हणून ए एम पंधरा आहे पंधरातून तीस सेमी जिवा ए बीची लांबी तीस सेमी आहे ओके प्रश्न चौथा ए आहे एक्कावन्न ते ऐंशीपर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा राईट ऑल द प्रिन प्राईम नंबर्स फ्रॉम फिफ्टी वन टू एटी सर्व जोडमूळ संख्या लिहायची आहेत एकावन्न ते ऐंशीपर्यंत जोडमूळ संख्या त्रेपन्न एकोणसाठ एकसठ सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर या मूळ संख्या आहेत आणि यातल्या जोडमूळ संख्या एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर त्र्याहत्तर यामधील फरक दोन आहे मूळ संख्यामधला सलग येणाऱ्या फरक दोन असणाऱ्या जोडमूळ संख्या आहेत त्यामुळे एकोणसाठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर ओके जोडमूळ संख्या एकोणसाठ व एकसष्ट आणि एकाहत्तर व त्र्याहत्तर या ठिकाणी यफ हा बी उपप्रश्न यफ हा डीच्या व्यस्त प्रमाणात डी वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो यफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर डी बरोबर पाच आहे एफ बरोबर अठरा आहे डी बरोबर दहा असताना एफची किंमत किती थी। या ठिकाणी एफ हा डीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये स्थिरपद काढताना आपल्याला त्या दोघांचा गुणाकार करावा लागतो एफ आणि डी वर्गाचा गुणाकार करून भागिले डी वर्ग ती एफला गुणिले गेला गुणाकार करूनच या ठिकाणी आपल्याला के स्थिरांक काढावा लागतो एफ हा डी वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो म्हणून एफ बरोबर के गुणिले एक छेद वाय वर्ग म्हणजेच के बरोबर एफ गुणिले डी वर्ग ओके यफ एफ दे अठरा आणि या ठिकाणी डी पाय दे आहे पाच हा डी पाय देईल आहे एफ अठरा दे अठरा गुणले डीचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस गुणले अठरा अठरा पंच नव्वदला शून्य ह्याच्या आले नऊ अठरा दोन छत्तीस नऊ के बरोबर चारशे पन्नास आला पुन्हा हे सूत्र के बरोबर यफ गुणले डी वर्ग के स्थिरांक आहे यफ गुणले आता नवीन डीची किंमत दहा दिल्या त्यावेळेला एफची किंमत काढायची आहे एफ गुणले दहाचा वर्ग बरोबर दोनशे चाळीस केची किंमत आत्ता आपण काढली आहे ती इथं चारशे पन्नास लिहायची आहे चारशे पन्नास केची किंमत दहाचा वर्ग शंभर आणि हा चारशे पन्नास गुणले दहाचा वर्ग शंभर आहे पलीकडे जाऊन भागीले होणार आहे एफ बरोबर चारशे पन्नास छेद शंभर शून्याला शून्य शुन गेले पंचे छेद दहा म्हणजेच सुटे दशक दश दशे चिन्हात चार पॉईंट पाच एफ बरोबर चार पॉईंट पाच म्हणजे एफची किंमत चार पॉईंट पाच ओके त्यानंतर आकृतीत या ठिकाणी पी क्यू आर एस हा समलोम चोकण आहे या ठिकाणी पी एस बरोबर क्यू आर पी एस आणि क्यू आर हा समजवीभूत संलोम चोकण आहे कारण पी एस आणि क्यू आर पंधरा सेंटीमीटर दिले आहे लांबी समान आहे क्यू एस बरोबर पी आर या ठिकाणी क्यू क्यू एस बरोबर पी आर हे जे करणं आहे ते वीस सेंटीमीटर लांबीचे समान आहेत या ठिकाणी कोण एस पी आर कोण यस yes, पी आर हा काटकोन आहे एस yes, क्यू आर या ठिकाणी हा काटकोन आहे नव्वद अंश आहे इथं हा नव्वद अंश दोन्ही पण नव्वद नव्वद आहेत तर चौकोन पी क्यू आर आरचे क्षेत्रफळ काढा या ठिकाणी इन फिगर पी एस इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू फिफ्टीन सेंटीमीटर क्यू एस इज इक्ल टू पी आर इज इक्वल टू ट्वेंटी सेंटीमीटर अँगल एस पी आर इज इक्वल टू अँगल एस क्यू आर इज इक्वल टू नाईन्टी डिग्री देन फाईन एरिया ऑफ क्वाटर लॅटरल पी क्यू आर एस या ठिकाणी पी एम आणि क्यू एन हे लंब टाकलेले आहेत एस आरवरती पी एम हा एस आरवरती लंब टाकलेला आहे क्यू एन हा सुद्धा एस आरवरती लंब टाकलेला आहे या ठिकाणी त्रिकोण पी क्यू एस पी क्यू एस इतर त्रिकोण या ठिकाणी एस या त्रिकोण एस पी आर मध्ये पाहिजे आहे त्रिकोण एस पी आर मध्ये या ठिकाणी पी आर या ठिकाणी कर्ण हा वीस सेंटीमीटर म्हणजे ह्या चौकोणाचं कर्ण आहे पण त्रिकोण एस पी आरचा कर्ण आहे एस आर ओके काटकोन करणाऱ्या बाजू एस पी आणि पी आर आहेत पी, पी आर या ठिकाणी वीस सेंटीमीटर आहे आणि एस पी पंधरा आहे पायथ्या गोरच्या प्रमाणानुसार एस आर कर्ण आहे कारण इथं काटकोण आहे एस पी आरमध्ये पी काटकोण आहे पी या ठिकाणी एस आर वर्ग कर्ण एस आर वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच या ठिकाणी एस पी वर्ग अधिक पी आर वर्ग पंधरा वर्ग अधिक वीस वर्ग पंधरा वर्ग अधिक वीस वर्ग त्यामुळे पंधराच वर्ग दोनशे पंचवीस जिचा वर्ग चारशे आणि दोनशे पंचवीस सहाशे पंचवीस एस आर वर्ग बरोबर सहाशे पंचवीस एस आर वर्गचं वर्गमुळे एस आर आणि सहाशे पंचवीसचं पंचवीस त्यामुळे एस आर पंचवीस मिळालेली आहे तसेच या ठिकाणी एरिया त्रिकोण एस पी आर एस पी आर याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ या ठिकाणी एक छेद काटकोण आहे एक छेद दोन गुणले काटकून करणाऱ्या बाजून चा गुण म्हणजे एस पी आणि पी आरच एक छेद दोन गुणले एस पी गुणले पी आर पंधरा गुणले वीस एक छेद दोन दोन भागिलेनं वीसला भागल्यानंतर बेन दहा वीस आणि पंधरा येते पंधरा दहा एकशे पन्नास चौद सेमी हे त्रिकोण एस पी आरचं क्षेत्रफळ आहे ओके त्यानंतर त्रिकोण पी एस आर परंतु याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला पी एम काढायचे आहे हा लंबळ काढायचा आहे त्यामुळं पुन्हा याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आपण एकशे पन्नास मिळवलेलं आहे त्याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ या ठिकाणी एस पी आरचं क्षेत्रफळ दुसऱ्या पद्धतीनं हा पाया आणि उंची पाया एस आर आणि उंची पी एम म्हणजे एक छेद दोन गुणले पाया या ठिकाणी एस आर आहे आणि उंची पी एम आहे आत्ता काढलेलं क्षेत्रफळ एकशे पन्नास आयथाचे क्षेत्रफळ काढताना लांबी अगोदर मोजली नंतर रुंदी मोजली किंवा अगोदर अंदी मोजले नंतर लांबी मोजले क्षेत्रफळ समान आहे या पद्धतीने या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ कर्णावर लंब टाकल्यामुळं क्षेत्रफळ काढलं एकशे दोन गुणले उंची किंवा एक शेद दोन गुणले काटकून करणाऱ्या बाजूंचा गुणाकार घेऊन या पद्धतीने काढलं तर समानच येते त्यामुळे एकशे पन्नास बरोबर एक छेद दोन गुणिले पी एम काढायचे यास आर पंचवीस आहे या ठिकाणी पी एमची किंमत काढताना पी एमला गुणिले पंचवीस आहेत ते एकशे पन्नासला भागिले आणि पी एमला भागिले दोन आहे ते एकशे पन्नासला गुणिले म्हणून पी एमची किंमत काढताना एकशे पन्नास गुणले दोन आणि गुणले पंच ते भागिले पंचवीस सक्क दीडशे पंचवीसच्या पाटात एकशे पन्नास आहेत इथं साल सहा गुणले दोन बारा सेंटीमीटर पी एम बारा सेंटीमीटर ओके या ठिकाणी त्रिकोण पी एम यस हा त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे पी एम हा या सरोवर लंब टाकलेला आहे त्रिकोण पी एम यस एस एम काढायचे आपल्याला त्रिकोण पी एम एस हा काटकोण त्रिकोण आहे पायथ्या गोरच्या प्रेमानुसार या ठिकाणी एस एम वर्ग बरोबर या ठिकाणी पी एस वर्ग पंधरा वर्ग आणि या ठिकाणी आत्ताच आपण पी एम काढलेले बारा पंधरा वर्ग वजा बारा वर्ग इथं केलेलं आहे एस एम वर्गाबरोबर कारण या ठिकाणी एस एम वर्गाबरोबर पी एस वर्ग वजा पी एम वर्ग ओके कर्ण पी एस आहे कर्णाच्या वर्गातून गेल्या पाच वर्ग वजा करायचा पंधरा वर्ग वजा बारा वर्ग पंधराचा दोनशे पंचवीस बाराचे एकशे चव्वेचाळीस दोनशे पंचवीसमधून एकशे चव्वेचाळीस गेले एक्क्याऐंशी उरले एस एम वर्ग बरोबर एक्क्याऐंशी आणि एस वर, एमचं वर्ग एस एम वर्गाचं वर्ग एस एम आणि एक्क्याऐंशी नऊ त्यामुळे एस एम बरोबर नऊ ओके त्याचप्रमाणे एन आर पण नऊ आहे ओके कारण एन आर नऊ का तर त्रिकोण क्यू एन आर या काटकोण त्रिकोणामध्ये इथंसुद्धा हे कर्ण या ठिकाणी क्यू आर वर्ग आहे कर्ण क्यू आर आहे पंधराचं वर्ग आणि किंवा एन या ठिकाणी बारा मिळालेले आपल्याला समांतर बाजू आहेत ती किंवा आणि एस आर यामधलं लंबांतर बदलत नाही इथंसुद्धा या ठिकाणी पंधरा वर्ग म्हणून बारा वर्ग बाजू करून वर वर नऊच मिळणार आहे साजिकाची एस एम बरोबर एन आर बरोबर नऊ ओके त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एस आर मिळाली एस आरमध्ये या ठिकाणी ही नऊ आहे त्यानंतर एन आर नऊ आहे आपल्याला एम एन आहे त्यामुळं संपूर्ण एस आर आपल्याला दिलेली आहे ती इथं पंचवीस दिलेलं आहे म्हणजे आपण पंचवीस ती काढलेली आहे एस आर वर्ग दोन सहाशे पंचवीस बरोबर एस आर बरोबर पंचवीस काढलेली आहे ती एस आर इथं पंचवीस टाकायची कारण एस आर एस आरचे तीन तुकडे आहेत एस एम अधिक यम एन अधिक येन आर म्हणजेच ही एस एम आणि आर नऊ आहे म्हणजे एस आर पंचवीस आहे पंचवीस बरोबर नऊ अधिक यम एन अधिक नऊ ओके साहजिकच्या ठिकाणी नऊ नऊ अठरा पंचवीसमधून हे नऊ नऊ अठरा डाळ झाल्यानंतर अठरा होणार आहे पंचवीसमधून मधून अठरा गेले उरले या ठिकाणी सात एम एन बरोबर सात या ठिकाणी एम एन बरोबर सात पी क्यू एन यम हा या ठिकाणी आयत आहे आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात साजिकच एम एन आणि पी क्यू समान आहेत पी क्यू बरोबर सात आयताच्या समोरील भुजा ओके आणि मग आता एरिया चौकोन पी क्यू आर एस या समलम चौकणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी संपूर्ण माहिती या ठिकाणी तयार आहे समलंब चोकणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणले समांतर बाजूंची बेरीज एक छेद दोन गुणले पी क्यू अधिक एस आर अधिक लंबांतर या ठिकाणी पी एम आहे पी एम आहे एक छेद दोन निर्या चोकन पी क्यू आर बरोबर एक छेद दोन गुण्य पीक्यू अधिक एस आर गुणिले पी एम एक छेद दोन पी क्यू सात आहे या ठिकाणी यम एन एस आर पंचवीस आहे एक छेद दोन गुणले पी क्यू सात अधिक एस आर पंचवीस आणि गुणिले लंबांतर बारा आहे पंचवीस सात बत्तीस एक शे दोन गुणले पंचवीसन सात बत्तीस समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर समांतर बाजूतलं बारा आहे दोन बाराला गुणलं या ठिकाणी बे सक्क बारा सहा आणि बत्तीसचा सहा गुणाकारून बारा असले तर अठरा आणि एकोणीस एकशे ब्याण्णव चौशेमी या ठिकाणी एरिया चौकोन पी क्यू आर एस याचं क्षेत्रफळ एकशे ब्याण्णव चौशेमी अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद